मित्र हो नमस्कार. आज लातूरच्या दिवाळी स्पेशलच्या या लाईव्ह मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपल्यासोबत आलेले पाहुणे एकदम वेगळे आहेत. लातूरचं भूषण, लातूरचे मूलभूत आणि मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार. पवार साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार. यंदा दिवाळी घेऊन दुष्काळ आला, दुष्काळ घेऊन दिवाळी आली हे कळायला मार्ग नाही, पण टंचाईच्या चटके आताच बसायला लागलेत. त्याला आपल्याला सगळ्याला आपण स्वतःहूनच सामोरं जावं लागणार आहे. सरकारने पूर्ण मदत करावी असा भाग असणार नाही, आणि आता पुन्हा वेळोवेळी आपल्याला पाणी मिळेल याची शक्यता वाटत नाही. हे आमचे अंदाज आहेत, तुमच्या पातळीवरती काय चालतं माहित नाही मला. हा झाला अवांतर विषय. आपला मुख्य विषय आहे असा आहे की आपल्या लातूरचा एक माणूस मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहाय्यक आहे, तो आपल्यासाठी मुख्यमंत्रीच आहे. त्यांच्याकडे लातूरमधली अनेक माणसं अनेक कामे घेऊन जातात. काही कामं तर अचंबित करण्यासारखे असतात, काही कामं तर तुम्हाला आम्हाला सांगता सुद्धा येऊ शकत नाही, बरोबर आहे. पवार साहेब, तुमची दैनंदिनी कशी असते त्याआधी मुख्यमंत्र्यांची दैनंदिनी कशी असते? ते किती काळ आराम घेतात? एखाद्या प्रश्नाबद्दल ते किती आग्रही असतात, ठाम असतात, काय असतात, त्याची सुरुवात कशी होते आणि किती काळ, किती दिवस भरातला किती वेळ ते राज्यासाठी देतात? नमस्कार. सर्वप्रथम आज लातूरच्या माध्यमातून लातूरच्याच नाही तर समान व्हिवर्सना मी दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. माननीय जगताप सरांना, त्यांच्या कुटुंबियांना, सगळ्यांना खूप खूप आरोग्य लाभो, आनंद ऐश्वर लाभो, सुख संपत्ती धनप्राप्ती लाभो ही शिवचरणी प्रार्थना करतो. आणि मला आपण आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं याच्याबद्दल मी तुमचा खूप आभार मानतो. तसं तर आहे की तुम्ही म्हणलात की मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यासारखेच तुम्ही आहात किंवा लातूरचा एक माणूस मुख्यमंत्र्याचा सहाय्यक आहे आणि मुख्यमंत्री असण्यासारखं तसं काही नाहीये. मुख्यमंत्री मुख्यमंत्री असतो, राजा राजा असतो, प्रधान प्रधान असतो. त्याच्यामुळे मुख्यमंत्री आपल्या जागी आहेत. मी त्यांचा एक अनेक सहाय्यकापैकी मी एक सहाय्यक आहे, मी एक कार्यकर्ता आहे भाजपाचा. आणि मुख्यमंत्र्यांचे माझे संबंध 2003-2006 पासून दृढ झाले. तसे आमचे संबंध 2003 पासून आहेत. बतूर कार्यकर्ता नेता हे जे संबंध आमचे वर्ष दृढ होत गेले आणि साहेबांचा माझ्यावर विश्वास झाला. आणि साहेबांनी मोठ्या विश्वासानं मला विधानसभेच्या वेळेस मुंबईला बोलवलं, माननीय ओमजी माथुर यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांचं सहयोगी म्हणून ठेवलं. आणि ओमजी गेल्यानंतर साहेबांनी स्वतःकडे मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहाय्यक म्हणून मला निवडलं. मी त्यात माझं मोठं भाग्य समजतो. माझ्या एक सामान्य कार्यकर्त्याला मला कसला राजकीय वारसा नाही. माझे वडील शिक्षक आहेत, आई वडील माझे पूर्ण वेळ प्रचारक संघात विषय याच्यामध्ये वनवासी कल्याणासोबत काम केलेले आहेत. त्यांची पुण्याही मी समजतो, तिथं मला जायचा एक योग आला. आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचा माझ्यावरचा विश्वास माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला. तुम्हाला माहिती आहे, आज आपल्या घरात नोकर ठेवायचा असेल तर आपण 10 वेळेस विचार करतो, घरात भांडेवर ठेवायचं तर आपण 10 वेळेस विचार करतो. मुख्यमंत्र्यांनी मला डायरेक्ट लातूरमधून नेऊन त्यांच्या घरात ठेवलं. हा त्यांचा खूप मोठा विश्वास माझ्यावर आहे आणि त्या विश्वासास पात्र राहण्यासाठीच मी रोज धडपड करतो आणि प्रयत्न करतो. राहिला विषय मुख्यमंत्र्यांच्या दैनंदिनीचा, मुख्यमंत्रीचा आवाका फार मोठा आहे. मुख्यमंत्री अतिशय तडफेनं काम करतात, मी अतिशय जवळून पाहतो. मुख्यमंत्री मला वाटते, मला वाटतं म्हणण्यापेक्षा मला माहिती आहे की ते 5 तासाच्या वर कधी झोपत नाही, 4 तास 5 तास झोपतात. रात्री साधारण आमचं सकाळ सुरुवात होते साहेबांची, ते साधारण 9:15 त्यांच्या बेडरूम मधून बाहेर येतात. आल्यानंतर पहिल्यांदा जर काय करत असतील, ते पहिल्यांदा जातात मंदिरात, देवाचा भगवंताचा आशीर्वाद घेतात. ते साधारण 4 ते 5 मिनिट मंदिरात असतात. त्याच्यानंतर आईचा आशीर्वाद घेतल्याशिवाय, मंदिराच्या बाहेर आले की आईची रूम आहे, आईच्या रूम मध्ये आईचा आशीर्वाद घेतल्याशिवाय साहेब कामालाच लागत नाहीत. आईचा आशीर्वाद घेऊन डायनिंगवर बसतात आणि नाश्ता करतात, मग आमची कामाला सुरुवात होते. आणि आम्ही रात्री साधारण 1:30-2 ला, साधारण 1:30-2 च्या दरम्यान आम्ही, त्यांनी त्यांच्या रूम मध्ये, मी माझ्या रूम मध्ये जातो आणि त्याच्यानंतर आम्ही सकाळी 9:15 एकत्र येतो. हा झाला आता मुख्यमंत्र्यांच्या दैनंदिनीचा भाग. मुख्यमंत्री आता आपला महाराष्ट्रामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती पडलेली आहे. आपण दुष्काळी गावं पण काही जाहीर केली. काँग्रेसच्या काळामध्ये दुष्काळ सदृश हा शब्द वापरला गेला होता. आता तुम्ही थेट दुष्काळ जाहीर केला आहे. एक लातूरकर म्हणून आपल्या लातूर जिल्ह्यामधल्या गावांची जी मंडळं असतात, 42 मंडळांमध्ये आपण दुष्काळ जाहीर केलेला आहे. तर आता विरोधकांना अशी मागणी होती की संपूर्ण महाराष्ट्रच तुम्ही दुष्काळी जाहीर करा, काय म्हणाल? विरोधकांच्या मागणीला ते काय वानराज शेपटी सगळा विषय आहे. विरोधकांच्या मागणी म्हणजे तुम्हाला आठवतं की सुरुवातीच्या काळामध्ये फक्त शिरोळांपाळ दुष्काळ जाहीर केला होता. त्याच्यानंतर लातूरकडून प्रचंड माननीय पालकमंत्र्याकडे माझ्याकडे खूप वारंवार मागण्या व्हायला लागल्या. नंतर आम्ही तसंच सगळ्याच महाराष्ट्रातून काही ठिकाणी
प्रचंड साहेबांकडे मागण्या, विरोधकाकडून सहपक्षीयाकडून बी मागण्या होत होत्या. साहेबांनी काही मंडळ पुन्हा नवीन एक नोटिफिकेशन काढून काही मंडळाची घोषणा केली. त्यात आपले सगळे मंडळ आहेत, फक्त आता माझ्या माहितीमध्ये बेलकोर मंडळ फक्त राहिले आपल्या लातूर जिल्ह्यात. ते जे पाऊस ते कसं आहे, दोन त्याचे त्याचे क्रायटेरिया ठरलेला असतो, ट्रिगर वन ट्रिगर टू, ते मला त्यातलं फारसं माहित नाही, परंतु त्याच्यामध्ये ते दोन पावसामधलं अंतर वगैरे त्यात ते बिलकुल मंडळ बसत नाही, त्याच्यामुळे तेवढंच राहिलेलं आहे. बाकी ठिकाणी सगळं साहेबांनी घोषणा केली त्याची. आणि साहेब लातूर म्हणलं की आणखीन सरळ हाताला मदत करतात. तुम्ही पाहिलं लातूरला साहेब, लातूरला किती वेळेस आले, आणखीन येणार आहेत. आणि लातूरच्या विकासामध्ये साहेबांनी म्हणजे म्हणजे जसं नागपूरला करतात त्याच पद्धतीने लातूरला बघतात. या दोन गोष्टी आहेत, एक तुमचा राजकीय स्वार्थ सुद्धा असू शकतो, दुसरी गोष्ट प्रेम सुद्धा असू शकतो. प्रेम होत आहे, स्वार्थ काही नाही, माणूस स्वार्थी नाहीच आहे तो. अतिशय मोकळा माणूस आहे, अतिशय प्रेम करणारा माणूस आहे. हा मुद्दा मी पत्रकार म्हणून मांडलेला आहे, माणूस म्हणून नाही मांडला. आता मला सांगा की तमाम लातूर जिल्ह्यामधून म्हणा किंवा महाराष्ट्रातून ज्या ठिकाणच्या चांगल्या ओळखी आहेत त्या ठिकाणची माणसं आधी मुख्यमंत्र्यांना भेटण्याच्या ऐवजी तुम्हाला भेटतात आणि तुमच्याकडे त्यांची गाराणी सांगतात, त्यांच्या मागण्या सांगतात. तर अशा वेळी तुमच्याकडे लातूरचा येणारा ओढा किती असतो? साधारणतः तुम्हाला लातूरची लोक रोज मुंबईत किती भेटतात? लातूरची लोक खूप भेटतात. मंत्रालयाच्या दारा देतात, मंत्रालय दारा देतात, साहेब लातूर मला इथं आला, मला मध्ये घ्या म्हणतात. आणि त्यांना तेवढंच मी प्रेमानं ऍक्सेस पण देतो आणि त्यांचे कामही आपण असते ना, कारण इतक्या लांबून लोक आपल्याकडे येतात. मुळतः मी तुम्हाला मागे तुमच्या मुलाखतीत सांगितलं होतं की लातूरच्या लोकांनी मुंबईला येऊच नाही असाच माझा प्रयत्न असतो. म्हणून मी 15 दिवसाला 20 दिवसाला एकदा इथे येतो आणि बसतो, सगळ्याचे काम करतो. तरीही काही लोकांना मुंबईला यावंच लागतं, कारण तिथे डायरेक्ट टेबलवर काम असतात. मी आलं की त्यांना इंटरव्ह्यू करतो, संबंधित अधिकाऱ्यांना सांगतो की बाबा हे आमच्या लातूरचे माणसं, त्यांचं काम करा. आणि तेही मला तितक्याच मोठ्या मनानं मंत्रालयातले, म्हणजे तुम्हाला सांगतो आश्चर्य वाटेल, मंत्रालयाबद्दल अनेक लोकांच्या मनात गैरसमज आहेत की अधिकारी रूढ आहेत, हे आहेत, ते आहेत. मला माझा अनुभव खूप चांगला आहे, कुठल्याही अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना आता माझं कुठलंच काम टाळलं नाही. व्हेरी गुड, खूप छान. मी आदरानं सांगतो की साहेब लातूरचे माणसं, माझ्या गावचे माणसं आहेत, एवढं काम करा, विनंती करतो आणि काम होतं. बरं, साधारणतः लोकांच्या कामाचं स्वरूप काय असतं? बर, मेनली काय लँड एक्विजिशनचे काम आहेत, त्यांचे पेंडिंग आहेत, काही काही कामं पीआयकडे होत नाही, ते डायरेक्ट एसपी कडे येतात, मग एसपी साठी माझ्याकडे येतात, तिथे येतात. त्यांना मंत्रालयातून फोन केला की बरं वाटतं, किंवा काही लोकांना इथं जरी काम होत असलं तरी मुंबईलाच यावं वाटतंय आणि मुंबईपासून काम करावं वाटतंय. आणि कामाची पद्धती वेगवेगळ्या आहेत, काय भूसंपादनाचे काम आहेत, त्यांची बिलं राहिलेत, बऱ्याच जणांचे पैसे राहिलेले आहेत, काय जणांचे कोणाचे अन्याय होतो, अन्यायाची वाचा फोडण्यासाठी तिथपर्यंत येतात. रेव्हेन्यूचे काम आहेत, पोलीस स्टेशनचे काम आहेत, दवाखाने मोठे हॉस्पिटलचे काम असतात. माझ्याकडे येणारा रोग म्हणजे 50% लोक माझ्या हॉस्पिटलचे येतात. म्हणजे लोकांचं आरोग्य सांभाळण्याचं काम, आरोग्य सांभाळण्याचं काम माझ्याकडे बऱ्यापैकी आहे. एक विनंती आहे तुम्हाला, आता थोडा माझा हा एक खाजगी गोष्ट तुम्हाला सांगतो आणि ती कशी व्यापक आहे हे तुम्हाला मी सांगतो. छोटे 2 मिनिटांमध्ये माझे वडील मुंबईला गेले होते, त्यांना जाण्याचा अस्थमाचा त्रास होता आणि लोणावळ्याच्या पुढे गाडी इमर्जन्सी ब्रेक घ्यावं लागलं. त्यावेळेस त्यांना तो दम्याचा अटॅक आला आणि त्याची इनहेलर असतो त्याच्याकडे नव्हतं आणि एक दिवस ते एसी मध्ये राहिले होते मुंबईमध्ये आणि पुन्हा 2 दिवस चक्क कडक उन्हामध्ये असलेल्या विराला राहिले होते. रात्री गाडीत ते बसले आणि त्यांना लोणावळ्यामध्ये जिथं गाडी इमर्जन्सी स्टॉप आला त्या ठिकाणी त्यांना अटॅक आला आणि तरी सगळ्या डब्याने त्यांची सेवा केली. पुणे स्टेशनमधून त्यांना स्टेजवरून बाहेर काढेपर्यंत मान टाकली. एक मला असं खूप आधीपासून वाटतं, आताही वाटतं की रेल्वेच्या विकासामध्ये आपण पॅलेस ऑन व्हील्स किंवा रेल्वेचा दवाखाना आला होता, तसं ज्या आपल्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत, लातूर मुंबई म्हणा किंवा मुंबई राजधानी दिल्ली एक्सप्रेस म्हणा, लांब पल्ल्याच्या गाड्या 1000 किलोमीटरच्या पुढे लांब पल्ल्याच्या समजल्या जातात. ठीक आहे, पण साधारणतः 300-500 किलोमीटरच्या जरी गाड्यामध्ये तुम्ही 10,000 तिकीट वाढवलं लाईफ इन्शुरन्सचं आणि खानपानाच्या डब्यासोबतच तुम्ही अम्बुलन्सचा डबा जो ठेवला, सूचना चांगली आहे. मी आपण मुख्यमंत्र्यालाही गोष्ट बोलावी, मुख्यमंत्र्यांच्या कानावर मी नक्की घालेल, सूचना चांगली आहे. आणि माननीय पियुष जी पण मला तितकंच प्रेम करतात जितकं माननीय मुख्यमंत्री करतात. मी पियुषजींनाही पण आग्रह करेन की बाबा असं काय करता येतं का आतापासून, मग मी विनंती करेन पियुषजींना सुद्धा. तर याबद्दल डॉक्टर हमीद चौधरी आणि मी काम करतोय, 200 पानाचं आम्ही लिखाण केलेलं आहे, फोटोज केलेले आहेत, ट्रॅजेडीज कशा कशा टाळू शकतो आपण, ते पार थेट पीएमओपर्यंत ऑफिस करून दिलेले आहेत. तिकडून पत्र आलं आणि त्यांना चौधरींना जिथं आपले जे डबे बनतात त्या ठिकाणच्या लोकांना त्यांनी बोलायला सांगितलं. तुम्ही, तुम्हाला विनंती करतो की माननीय मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही या,
माननीय मुख्यमंत्री आणि माननीय रेल्वेमंत्री अतिशय घनिष्ठ मित्र आहेत. तुम्ही एकदा या, तुमची माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घालून देतो. तुमचं म्हणणं तुम्ही सांगा, ही ट्रॅजेडी पण सांगा. साहेब नक्कीच यावर पॉझिटिव्ह विचार करते. कारण आपल्या रेल्वेमध्ये जवळपास 30% पेशंट असतात. नाही असत, नक्की पॉझिटिव्ह विचार करू. चांगली सूचना. आणि 10 रुपये आम्ही देऊ, आनंदाने देऊ. आरोग्यावर शासन अब्जो रुपये खर्च करतो, 10 रुपयाचा काय विषय आहे यार? सेवेसाठीच आहे ना शेवटी शासन म्हणजे काय? आपण जनतेच्या सेवेसाठीच आहे. आपण लातूरकर किंवा तमाम भारतीयांच्या वतीनं ही विनंती करा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी तो मुंबई मुख्यमंत्र्यांना आपल्या मार्फत भेटेन, त्याच्याबरोबरचं कागद देईन. हा जर आता ना थोडस अवांतर आपलं झालं होतं, आता मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही दिवसभर किती वेळ असता किंवा नसता ते असता? मी 24/7 असतो साहेबांसोबत. आणि त्यांच्या सोबत राहिल्यामुळं तुम्ही सुयश सहाय्यक आहात, खासगी सचिव आहात. तुमच्या सहभागामुळे त्यांच्या कामाची काही व्याप्ती कमी होते का? काय ताण कमी होते ना? बरेच म्हणजे काय, समजा आता हे लातूरूनच येणार माझ्याकडे येतात असं नाही. मी कार्यकर्ता म्हणून माझी तशी ओळख सर्वदूरच आहे. पूर्वी भाजपचा कार्यकर्ता गेल्या अनेक वर्षापासून काम करत असल्यामुळं महाराष्ट्रात म्हणजे प्रमुख कार्यकर्त्यांना तर माझा पहिलाच परिचय होता. म्हणजे आता काय मंत्री मोदी आहेत तेही माझ्या पहिलं म्हणजे मंत्री होण्याच्या पूर्वीच माझ्या संपर्कात आहेत. तेवढ्याच अधिकाऱ्याने त्यांना मी आज काम सांगू शकतो. उदाहरणार्थ म्हणजे रामभाऊ असतील, आमचे जयभाऊ असतील, जयभाऊ माझं काम एवढं करावं लागतंय. आता तुमच्या रामलिंगेश्वर मंदिराच्या जे मंदिर आहे, आपलं पुरातन मंदिर, त्या मंदिराच्या विकासासाठी माननीय जयकुमार रावलजींना मी आग्रह धरला आहे. जयभाऊ हे आमचं करायला पाहिजे, आमचं ग्रामदैवत हे करायला पाहिजे. जयभाऊनी 50 लाख देऊन सांगितलंय. म्हणजे ते मित्र आमचं नातंच असं आहे की मी कार्यकर्ता साहेबासोबत मी खरं ते स्वीय सहायक वगैरे तुम्ही म्हणा, मी भाजपचा कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता म्हणून माननीय साहेबांसोबत. तर तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत काम करायला लागल्यापासून किती मोठ्या गोष्टी लातूर जिल्ह्यासाठी करू शकलात आणि आणखी काय काय करायचं? सगळ्या बघा, तुम्ही बघाल तर लातूरचा मी कॉलेजला असल्यापासून विषय ऐकतो, लातूरच्या लिंगायत स्मशानभूमीचा. माझे अनेक लिंगायत मित्र आहेत, मी अनेकदा अंत्ययात्रेला गेलोय. ते बश्र कॉलेजचे तिथंच त्या पहिल्या प्रेताची विटंबना करायची, तिथंच पुन्हा ते प्रेत बघायचं, ते मलाही सुद्धा त्यावेळेस पाहत नव्हतं. आणि पुन्हा आणि मागणी तर खूप जुनी होती की आम्हाला लिंगायत स्मशानभूमी वेगळी द्यावी. समाजाची खूप जुनी मागणी होती. मनपामध्ये सत्ता आल्यानंतर हे मी आम्ही अगोदर घोषणा केली होती की लिंगा माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्या भाषणात सांगितलं होतं की हे प्रश्न मी एक वर्ष सोडवतो म्हणून. आणि मुख्यमंत्र्यांचा लातूरकरांनी आभार मानलं पाहिजे की त्यांनी एक वर्षात सगळे प्रश्न सोडले. उदाहरणार्थ शादी खाण्याचा विषय हा मागच्या सत्ताधाऱ्यांनी 3-3 उद्घाटन करून ठेवले, 3 उद्घाटन केली. हा, परंतु माननीय सीएम साहेबांनी बघा, त्या साठे चौकाच्या बाजूला जे टेरिस आहे ना, तिथं 28,000 स्क्वेअर फीट जागा आपण मुस्लिम समाजाला विशेष जीबी घेऊन ठराव घेऊन दिली. म्हणजे सबका साथ सबका विकास हे मुख्यमंत्र्यांचं धोरण आहे. त्या माध्यमातून आम्ही विशेष जीबी घेऊन तो मुस्लिम समाजाला जागा दिली आणि 5 कोटीची तरतूद ठोक तरतूद करून ठेवलेली आहे. आमच्याकडे पैसे तयार आहेत, आमचं यांचं एस्टिमेट बाकीचं यायचं राहिलंय, मनापाकडूनच राहिलेलं आहे. आमच्याकडे पैसे तयार आहेत, पैसे आम्ही अकाउंटवर टाकून दिले कलेक्टरकडे. 5 कोटी रुपये त्याला दिलेले. मुस्लिम शादी खाण्याचा विषय ज्वलंत विषय होता लातूरमध्ये, त्याच्यामुळे मुस्लिम समाजाच्या शादी खाण्याचा विषय आम्ही सोडलेला आहे. आता इतका भव्य शादीखाना करतोय, मी तर असं सूचना केलेली आहे कमिशनराने की एका वेळी 2 लग्न होतील असं स्ट्रक्चर तयार करा. म्हणजे गरीबासाठीच आहे ना शेवटी. मोठे मुस्लिम मोठ्या मोठ्या मंगल कार्यालयात लग्न करतात, फंक्शनमध्ये काम करतात. गरीब मुस्लिमांसाठी आपण ते शादीखाना आणलेला आहे आणि एका वेळी 2 लग्न होतील अशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतोय. लिंगा स्पेशल भूमीसाठी 3.5 एकर जागा आपण ताब्यात दिलेली आहे, पोलीस फोर्स लावून ताब्यात दिलेली. हा, आणि आता त्याचं टेंडर निघालंय, कंपाऊंड वॉलचं टेंडर होईल. माननीय मुख्यमंत्री लवकरच लोकार्पण ह्या लिंगा स्मशानभूमीचं करणार आहेत, पुन्हा शादी खाण्याचं करणार आहेत. आपण लातूरमध्ये जसं की सारखं म्हणजे मला फोन लातूरमधून यायचे, मी साहेबांसोबत असल्यामुळे लाईट गेली, साहेब लाईट तुटली, लाईट पाणी कनेक्शन कट झालंय, मी साहेबांना विनंती केली, साहेबांनी एकदम बावनकुळे साहेब सांगितलं की लातूरचं विषय कात उठून टाका. बावनकुळे साहेबांनी मोठ्या मनाने मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये आम्हाला त्यांनी लातूर तर पहिली मनपा असेल की येणाऱ्या काळामध्ये स्वयंपूर्ण राहील विजेच्या बाबतीमध्ये. जवळपास आम्ही 32 कोटीचा प्रोजेक्ट मंजूर केलाय, 16 कोटी रुपये माननीय सुधीर भाऊनी, सुधीर भाऊचे सुद्धा आभार मानले पाहिजे की सुधीर भाऊनी ताबडतोब 16 कोटी रुपये आम्हाला स्वतः प्रोजेक्टला दिले, शादी खाण्याला 5 कोटी रुपये दिले आणि नाट्यग्रहासाठी सुधीर भाऊनी 15 कोटी रुपये दिले. पैसे तयार आहेत कलेक्टर ऑफिस कडे, आता यांचं बाकीचं टेक्निकल राहिलेलं. असं नाही का वाटत तुम्हाला? दुसरी आणखी थोडं तुम्हाला डिस्टर्ब करतो मध्ये, लातूरच्या विकासामध्ये बघा, लातूरच्या गोलाईचं लातूरचा वैभव गोलाई होता, गंज गोलाई आहे सुद्धा.
आहे 100 वर्ष पूर्ण झाली गोलाईला. आम्ही एक मोस्तोकरा ठरवलंय, परंतु गोलाईचं एक विध्रुवीकरण झालं होतं, पूर्ण विळख्यात गेली होती अतिक्रमणाच्या. आणि आमचं मनपा आल्यानंतर आम्ही पहिलं काम जर का केलं असेल तर गोलाई अतिक्रम मुक्त केली. मी भल्या सकाळी 6 वाजता जाऊन गोलाईची फोटो आणि व्हिडिओ टाकले, म्हणलं आपल्या गोलाईचा रस्ता एवढा मोठा आहे. हा, जवळपास 94 शिवाय अण्णा साठे चौकामध्ये 1.5 एकर जागा आपली आहे. ती जागा म्हणजे त्यांची असल्यासारखं 40 वर्षापासून ते ती जागा शासनाची होती. आणि तिथे आपण एक भव्य आपण एक सभागृह करतोय, शॉपिंग कॉम्प्लेक्स करतोय. येणाऱ्या काळामध्ये आपलेच बेरोजगार लोकांना तिथे आपण रोजगार उपलब्ध करून घेणार आहोत. दुसरं बघा, लातूरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे माझा तर अनुभव आहे, आम्ही समजा कुटुंबासह कुठं बाहेर गेलं तर लॅटरिन रिनची सोय नव्हती सगळी. आज आपण सरपंच घेतले, 20 लॅटरिन रिनॉल उभा केले, आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभायला बघताय. काही लोकांनी विरोध केला, पण आम्ही विरोध म्हणून ते केलं नाही. आणि मी त्याची पहिली बातमी केली, खूप ठिकाणी जाईल त्या भागामध्ये तुम्हाला सार्वजनिक शोध. म्हणजे लातूर बदलते आता, तुम्हाला 2 वर्षामध्ये लातूरचा काय पाठ होईल दिसेल. आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे एवढे आशीर्वाद आहेत, लातूरचे काही असले की साहेब एका मिनिटात मंजूर करतात. एवढ्या सगळ्या कामाच्या धगडक्यामधून थोडं स्वस्ततेसाठी महिन्यात किती दिवस तुम्हाला लातूरला येता येतं किंवा निवंत वाजता येतं सगळं सांग का? तिथे जितका व्यापार आहे ना त्याच्यापेक्षा जास्त व्यापी आल्यावर होतो. तुम्ही बघता, मी आल्यानंतर मी घरी नाही माझं का, मी आमच्या एक मी परिवारातला कार्यकर्ता आहे, मी स्वयंसेवक कार्यकर्ता, आमच्याकडे पद्धत आहे कार्यकर्त्याच्या घरी जेवायचं. मी सकाळी आता दिवाळीमुळे फक्त आज काल पाडव्या दिवशी बायकोचा आग्रह होऊन जेवलो आणि आज आई नगर घेऊन नाटक, नाहीतर मी सकाळी एका कार्यकर्त्याकडे नाश्ता करतो, दुपारी जेवण दुसऱ्या कार्यकर्त्याकडे करतो, संध्याकाळचं डिनर एका कार्यकर्त्याकडे करतो आणि मग राहिलेला बसतो. छान. आता जवळपास आता ही टर्म संपत आलेली विधानसभेची, त्यानंतर वर्षभरामध्ये किंवा जे चर्चा आहेत ते आधीच होतील निवडणूक वगैरे, पण आपण एक वर्ष आणखी बाकी आहे समजू. 4 वर्षाच्या या तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या यशाकडे तुम्ही कसं बघता? प्रचंड यशस्वी मुख्यमंत्री म्हणतो मी. बघा, मला आम्हाला एक अनुभव आला, आम्ही एका रिजनचं नाव घेत नाही कारण ड्रायव्हरचं नाव एक्सपोज होईल. आम्ही एका प्रवासात होतो, त्या साहेबाची बीपी कार असते ना, ब्लड प्रूफ कार असते, त्या कारचा ड्रायव्हर सांगितला की साहेब म्हणे आतापर्यंत मी 9-10 मुख्यमंत्र्यांना घेऊन जर्नी केलोय, पण एवढा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांनी एवढा कामाचा आवाक असलेला मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहतोय. लोकप्रिय ह्यासाठी की साहेब रात्री 11 वाजता जरी जाणार असले, समजा एअरपोर्टला जाणार आहे की एअरपोर्टला येणार आहेत, तरी रस्त्याची दुर्फ गर्दी असते. फक्त एक झलक बघायला साहेबाची, एवढा लोकप्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्रानं कधीही याच्याबद्दल पाहिला नव्हता. पुढे काय माहित नाही मला, पण मला वाटत नाही पुढे सुद्धा पाहिजे म्हणून, कारण एवढा लोक झुकून जाणार मुख्यमंत्री आहे. त्या मुख्यमंत्र्याची पिठाची गिरी नाहीये, त्याच्यामुळे कसला स्वार्थ नाहीये. निस्वार्थपणे महाराष्ट्राची सेवा करणारा हा मुख्यमंत्री, हा महाराष्ट्राला. मी तर असं, काही लोक म्हणतात की मुख्यमंत्र्याचं भाग्य की मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, म्हणजे त्यांना मुख्यमंत्री पद लाभलं. मी असं म्हणतो की महाराष्ट्राचंच भाग्य की असा मुख्यमंत्री लाभला. दोन्ही गोष्टी एकमेकाला सजेशन आहेत. आता सगळ्याच पक्षांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या साठी आपल्या आपल्याकडे तुमच्या हालचाली नक्की सुरू झाल्या असतील. काय चित्र आहे, लोकांचा काय रिस्पॉन्स मिळतोय? बघा, 81% तर मुख्यमंत्री पॉप्युलॅरिटी आहे, तुम्ही बघितलं, लोकमत सांगितलं आणि कुठल्याही चॅनलने ऍव्हरेज चॅनलचे सगळे बघितले, 70% मुख्यमंत्री लोकप्रिय आहेत. त्याच्यामुळे नरेंद्र भाई तर नरेंद्र भाई आहेत, त्याच्या लोकप्रिय म्हणजे तर वाढत होत चालली. त्याच्यामुळे केंद्रात सत्ता येणार, केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, हे पुन्हा होणार. आम्ही असं ऐकतो की लातूरमध्ये सुद्धा यावेळी भाजपकडनं खूप उत्सुक लोक आहेत आणि त्यात सगळ्यात आघाडीवरचे तुम्ही आहात. बघा, मी उत्सुक नाहीये, मी कार्यकर्ता आहे. मला म्हणजे तुमचं नाव लोकातून आलंय, लोकातून मागणी आता आली. तुम्हालाच पत्रकारांना जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा, मी स्वतःच कसं सांगेन. परंतु मला एक आठवत आहे की बघा, लातूरमध्ये म्हणजे साहेबाचं मन किती मोठं आहे मुख्यमंत्री साहेबाचं. तुम्हाला एक उदाहरण देतो, रेडिओ बुगी करायचं ज्यावेळेस ठरलं, PUG महाराष्ट्राचे आहेत. जसं मला मला वाटतं की मुंबईमधून लातूरला काय आणता येतंय महाराष्ट्राच्या योजनेतून, म्हणजे मी अनेक गोष्टी आणल्या सांगायला मला एक तास लागेल, मी इतकं लातूरसाठी आपण करतो. परंतु जसं मला वाटतं की लातूरसाठी आणावं, तसं PUGना वाटतं की आपण महाराष्ट्रासाठी काय करावं, कारण ते महाराष्ट्राचे आहेत. मग PUGना वाटलं की एक बोगी प्रकल्प आपल्याला आणायचा आहे, तर माननीय पालकमंत्र्यांनी आणि मी साहेबाकडे आग्रह धरला की साहेब हे लातूरला द्यावं. आणि साहेब अमरावतीला नेऊ शकले असते, नागपूरला नेऊ शकले असते,
विदर्भात कुठेही नेऊ शकले असते. एवढा मोठा प्रकल्प म्हणजे देशातला 14 प्रकल्प आहे. तसं तर पहिला मेट्रोचा, मेट्रोचे कोच बनवायचा. हा तर हा पहिला प्रकल्प त्यांनी नागपूरला नेऊ शकले असते, विदर्भात नेऊ शकले असते. त्यांनी आमच्या आग्रहाखात आमच्या प्रेमाखात लातूरला देऊन टाकला. आज तुम्ही बघता काम सुरू झालं. देशातली पहिली घटना आहे की ज्याचं उद्घाटन मार्चला होतं भूमिपूजन आणि प्रत्यक्ष कामास सुरुवात ऑक्टोबरला होते. 6-7-10 वर्ष उद्घाटन करून बसले बघा मागचं उदाहरण. कधी अजून त्यांनी कामाला हात लावला नाही. पण आमच्या पियुषजीनी आणि देवेंजीनी ताबडतोब 6 महिन्याच्या आत कामाला सुरुवात केली. आणि तुम्हाला मी गॅरंटी देतो डिसेंबर 2019 मॅन्युफॅक्चरिंग सुरू होईल अटलच्या वाढदिवसा दिवशी येणार आहे. म्हणजे जन्म सॉरी वाढदिवस म्हणणार नाही आपण त्याला स्मृती दिन म्हणू. आपण स्मृती दिनाच्या दिवशी जयंती दिवशी प्रत्यक्ष प्रोडक्शन सुरू होईल. म्हणजे मुख्यमंत्री एखाद्या कामाच्या मागे लागले त्यांच्या वॉर रूम मध्ये हा प्रोजेक्ट घेतात. साहेबाचे एक प्रोजेक्ट ठरलेले असतात, त्यांच्या प्रोजेक्ट मागे फॉलोअप स्वतः अधिकारी स्वतः फॉलोअप घेतात. जलयुक्त शिवारचं उदाहरण देतो तुम्हाला. जलयुक्त शिवार अभियान साहेबांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले, तुम्हाला एक उदाहरण सांगायचं राहिलं. मुख्यमंत्र्यांनी आल्याबरोबर पहिलं जर काय काम केलं असेल तर क्लास 3 क्लास 4 नोकऱ्या, मला आठवते त्या बैठकीला मी होतो. तर त्यावेळेस आमच्या प्रधान सचिव आणि म्हणजे चीफ सेक्रेटरी म्हणले होते की साहेब म्हणले की गोरगरिबांना नोकऱ्या फुकट लागल्या पाहिजे, पास होऊन ना एंट्रीची गरज नाही. एंट्रीमध्ये ब्लॅक मार्केटिंग होते काहीतरी होतं, तसं संशय आहे किंवा होते वगैरे मला माहित नाही, पण तसं संशय आहे किंवा एंट्रीला गेल्यानंतर काय ना काय प्रॉब्लेम येतात. म्हणजे पुन्हा सुद्धा एंट्रीला पास हे पोरं बिचारे विद्यार्थी अभ्यास करून पास व्हायचे काय परीक्षा आणि पुन्हा एंट्रीला जायचे आणि पुन्हा एंट्रीमध्ये पुन्हा जे काय त्यांना संशयित होते व्हायचं आणि पुन्हा म्हणजे धंदाणगेचीच पूर्णपणे करू लागायचे. साहेब म्हणले हे इंटरव्ह्यू वगैरे बंद करायचे, डायरेक्ट पास होईल पास होणार नोकरी. तरी त्यावेळेसच्या सचिवांनी प्रश्न उपस्थित करायचे, साहेब नाही मेडिकल त्याची फिजनेस बघावं लागतंय, त्यासाठी इंटरव्ह्यू गरजेचं आहे, त्याची फिजिकल बघायचे. तर साहेबांनी हे सांगितलं आठवते की गरज नाही, कारण शेवटी नोकरी लागताना मेडिकल सर्टिफिकेट लागतंच, फिटनेस सर्टिफिकेट घेऊन येईल. त्याच्यामुळे आता बघाल हजारो लोकांना नोकऱ्या फुकट लागल्या गोरगरिबाच्या पोरांना. म्हणजे इतकं आणि जलयुक्त शिवार ही योजना आजची आहे का? पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना काय आजची नाहीये, 60 पासूनची योजना आहे, 60-70 पासूनची. त्यांनी पाणी अडवून पैसे जिरून टाकले. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या 14 सगळ्या वेगवेगळ्या मृदुसंधारण विभाग असेल, जलसंधारण असेल, कृषी असेल, ह्या सगळ्या 14 योजनांचं एकत्रीकरण केलं आणि कलेक्टरकडे अधिकार दिले. कलेक्टर म्हणजे स्वतः मॉनिटर करतात आणि सीएम स्वतः मॉनिटर करतात वॉर रूम मध्ये बसून, म्हणजे बसून एका जागेवर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे. आणि स्वतः बघा मी स्वतः फिरलो साहेबांसोबत, 42-43 डिग्री तापमान सुद्धा आम्ही साहेब रात्री दुपारभर 12 वाजता वगैरे आम्ही फिरलेला आहे. आम्ही अमरावतीतून लातूरपर्यंत क्रॉस केला बाय रोड सगळं बघत बघत, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या जल शिवारच्या कामाचे चालले. त्यामुळे स्वतः मुख्यमंत्रीच पाहत असल्यामुळं मॉनिटर करत असल्यामुळं प्रशासन कामाला लागलं. आणि आज बघता लातूरमध्ये 41-500-600 टँकर लागायचे, आत्ता सध्या 1 टँकर नाही आपला. हे कशाचं प्रतीक आहे? हे मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीतून हे जल शिवार योजना जी राबवली गेली त्याचं फलित आहे. आणि रेल्वेनं पाणी इथपर्यंत आणलं तेवढ्या वेळेमध्ये, ट्रॅक तयार केला तेवढ्या 7 दिवसामध्ये, सगळी यंत्रणा उभी केली, प्रत्यक्ष ट्रेन पाणी आलं, वितरित झालं. हा तर मी माझ्या आयुष्यात बघितलेला चमत्कारचा असून चमत्कारचा. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं पहिल्यांदा त्यांच्या पहिल्या प्रश्नापासून की माझं सरकार अन्न वस्त्र निवाराबरोबर शिक्षण आरोग्य रोजगार रोजगारवर बघितलं आपण आणि आरोग्यासाठी किती शासन प्रश्न कर. अहो काय होतं मुख्यमंत्री निधी माहिती होता तुम्हाला पहिलं? मुख्यमंत्री साहेबांनी आज लातूरला किती पैसे, मला रोज 10 पेशंट माझ्याकडे येतात लातूरचे, आपण 1 लाख रुपये माझ्या माध्यमातून, मी 14 कोटी रुपये लातूरला दिलेत आपल्या माध्यमातून, माझ्या पालकमंत्र्याच्या माध्यमातून इतके पैसे देतो आपण, इतके म्हणजे आरोग्यावर तर प्रचंड खर्च करतात सीएम साहेब. आणि सीएम साहेबांचा प्रामाणिकपणा बघून अनेक उद्योजक असतील किंवा सेलिब्रिटी असतील, त्यात अक्षय कुमारचं आणि सलमान खानचं सुद्धा आपण आभार मानले पाहिजे, त्यांनी करोडो रुपये आपल्याला देतात. अमिताभ बच्चन असतील, सगळे सेलिब्रिटीज, आता नाव घेत बसणं उचल, सगळे सेलिब्रिटी मुख्यमंत्र्यांच्या प्रामाणिकतेकडे बघून करोडो रुपये. शेवटी कसं आहे, त्यांचा पैसा जायचो, त्यांनाही माहित नाही की युटिलायझेशन व्हायला पाहिजे. आणि त्यांना ह्या मुख्यमंत्र्यांचा विश्वास आहे की ह्या मुख्यमंत्री प्रामाणिक असल्यामुळे आमिर खान किती काम करणार बघा. आमिर खान सांगतील मुख्यमंत्रीचं दृष्टी कशी आहे ते. जलयुक्तीच्या सोबत त्यांनी काम केलं, त्यांनी काम केलं. तर आता मग येणारी विधानसभा कशी असेल आणि लोकसभा कशी असेल? लोकसभा तर फारच चांगली असणार आहे आणि लोकसभेचा परिणाम असा झाल्यानंतर विधानसभा आणखी त्याच्यापेक्षा मागच्या पेक्षा जास्त जागा आहेत आणि पुन्हा हेच मुख्यमंत्री राहतील. आणि सेना आणि भाजप युती होईल? युती होणार आहे, होणार आहे, युती व्हायला पाहिजे. दोघांनाही गरज आहे, दोघांनाही गरज आहे. बाळासाहेब युद्ध म्हणाले होते की भाजप आणि शिवसेना हे आता मी नैसर्गिक मित्र आहेत. बरोबर आहे, पण मी युतीवर बोलणार मी इतकं इतकं म्हणत नाही. आपल्या भाजपचा कार्यकर्ता म्हणून सांगतो की युती व्हायला पाहिजे.
इथे होणार का नाही ते माननीय उद्धवजी माननीय सीएम साहेब दानवे साहेब ठरवतील, परत मी कोण ठरवणार. तर हे होते अभिमन्यू पवार, यांच्याशी आणखी खूप बोलता आलं असतं, पण बराचसा वेळ तुमचाही गेलेला आहे, आमचाही गेलाय, त्यांचाही गेलेला आहे. आणि ते लातूरमध्ये सुट्टीवर आले असले तरीही दिवसभर वेगवेगळ्या गावात जाऊन वेगवेगळ्या प्रश्नांचा परामर्श घेतात, मार्गदर्शन करतात, काही गोष्टी मंजुरीसाठी सुद्धा ठेवतात आणि त्याचा पाठपुरावा करून त्या गोष्टी मंजूर करतात. त्यांना ते लातूरमध्ये आल्यापासून त्यांना काढण्याचा प्रयत्न करतो. आज मला ते हे पाखरू कसं तरी सापडलेलं आहे. त्यांच्या भावी कारकिर्दीला अशाच उंची लाभ हो आणि त्यांच्या निमित्तानं लातूरसाठी एक चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगलं नेतृत्व तयार व्हावं, असं डोळस, असं साजस आणि प्रामाणिक नेतृत्व लातूरकरांना मिळावं अशी मी प्रार्थना करतो. आज ते आपल्या स्टुडिओमध्ये आले, त्यांनी आपले विचार ऐकवले, मुख्यमंत्र्यांचं काम कसं असतं, त्यांचं काम कसं असतं त्यांनी सांगितलं, आणि लातूरच्या कामांसाठी ते कसे आग्रही असतात, मुख्यमंत्रीही लातूरवर प्रेम करतात, हेही त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायला मिळालं. आज ते आपल्या स्टुडिओमध्ये आले, दिवाळीच्या या स्पेशल भागामध्ये आले, आणि या निमित्तानं मी त्यांचं खूप अभिनंदन करतो, आभार मानतो, धन्यवाद. थँक्यू थँक्यू.